अगभाव आहे, याला बंध म्हणतात. आणि साधूच्या बोधाने, साधूच्या संगतीने ते ब्रह्म मी आहे असं जे काही ज्ञान ते फिट होत आहे त्याला म्हणतात मोक्ष. बंधन आणि मोक्ष किंवा आज्ञान म्हणजे काय आणि ज्ञान म्हणजे काय, आमचे गुरुवर्य सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगायचे की चांगलं म्हणजे अज्ञान आणि मुक्तबाई म्हणजे ज्ञान. सोप करून सांगायचं बघा. आणि म्हणून इथं की नामामध्ये फार मोठी ताकद आहे. अनादिकालचं जे नाम आहे त्या अनादिकालच्या नामाचा विचार संत महात्म्यांनी केलेला आहे. तर इथं शास्त्रामध्ये आणि असं सांगितलं की पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली जी अचपळे होती सिद्ध करून लावली पंथी. पुढे भक्ती पाहिजे आपल्या जीवनामध्ये, परमार्थ जर करतोय ना आपण तर पुढे भक्ती पाहिजे. पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. पुढे भक्ती आहे त्याच्या मागे ज्ञान आहे, त्याच्या मागे वैराग्य आहे आणि त्याच्या मागे भक्ती आहे. आता भक्ती कशाला म्हणतात, भक्ती म्हणजे काय, गळ्यात नंतर माळा घातल्या, टळा लावला आणि कीर्तन प्रवचन सांगायला लागलो, कीर्तन प्रवचन ऐकायला लागलो, परमार्थाला लागलो म्हणजे आपण भक्ती करतो असा अर्थ लगेच लावता येणार नाही. माऊली म्हणतात की भक्तियोग म्हणजे काय, जे जे भेटे भूत ते ते माणिक भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. कि बाबा रे जो जे जे भेटे भूत, भूत म्हणजे प्राणी मात्र, मंगळी पासून ब्रह्मदेवापर्यंत जेवढे प्राणी मात्र आहे त्यांना भूत म्हणतात. मग जे जे भेटते भूत समोर जे काही आपला जो प्राणी मात्र येईल हा भगवंत आहे असं मान, असं अनुभव घे, असं जाण. जे जे दृष्टी दिशेत येते हजेर आणि हा भक्तियोग आहे निश्चित जाणव. म्हणून म्हणतात हा निश्चित असा हा आणि भक्तियोग आहे त्याला भक्तियोग म्हणतात. मग सांगा आता आपण चांगला जरी विचार केला तर ह्या पद्धतीने आपली भक्ती आहे का नसेल तर ह्या पद्धतीने आपल्याला विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून हा विचार आमच्या पुराणामध्ये जर पाहिलं तर किंवा संत वाङ्मयाचा जर विचार केला तर माऊलींना रेड्यामध्ये देव दिसतो, आत्मा दिसतो. जे जे भेटले भूत आपण हाती का गोष्ट सांगितली नाही, मग माऊलींनी रेड्यामध्ये आत्मा पाहिला, ब्रह्म पाहिलं, नामदेव महाराजांनी कुत्र्यामध्ये विठ्ठल पाहिला आणि नाथ महाराजांना गाळामध्ये जनार्दन दिसतो. मग मंडळी मायबाप हो, आज रेड्यामध्ये आत्मा नाही का, आज आजच्या क्षणाला, आजच्या क्षणाला पण रेड्यामध्ये आत्मा, रेड्यामध्ये आत्मा आहे, आजही कुत्र्यामध्ये विठ्ठल आहे, आजही गाळामध्ये जनार्दन आहे, आजही आहे. पण आम्हाला हे का कळत नाही, का कळत नाही, तर एकच कारण आहे की परमार्थाचा जो काय आम्ही बारीक विचार करायला पाहिजे, संतच्या संगतीत जो काही परमार्थ करायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही. आणि म्हणून आम्ही प्राणी मात्रामध्ये काय, समोरच्या पाण्यामध्ये काय, मनुष्य सुद्धा अजून आम्हाला देव कळत, माणसात देव कळत, कुत्र मानलं सोडून. जोपर्यंत आम्ही जगाच्या कर्माकडे पाहू तोपर्यंत आम्हाला जगाचं अधिष्ठान जे आत्मतत्व जो परमात्मा तो दिसणार नाही. कौरव पांडवांच्या यज्ञामध्ये
मंडळी जेवणासाठी बसली होती, पंगत बसली होती आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा दुर्योधनाला सांगतात, दुर्योधन ही जी मंडळी जेवणासाठी बसलेली आहे पंगत, त्याच्यामध्ये सज्जन किती आहे हे जरा मला तू सांगशील का? तर म्हणजे देवा सांगतो त्या पंक्तीमध्ये सगळा फिरून आला दुर्योधन आणि देवाला सांगतो की देवा त्याच्यामध्ये सज्जन एक पण नाही, एवढ्या मंडळीमध्ये एक पण सज्जन नाही दिसलं. देव म्हणाले ठीक आहे. देवाने धर्मराजाला बोलवलं, धर्मराजा ही जी पंगत बसलेली आहे त्याचे लोक जेवण करतात त्याच्यामध्ये दुर्जन किती आहे हे जरा मला सांग. आणि मग धर्मराजा त्या पंक्तीमध्ये फिरतात, सगळ्यांना हात जोडतात कि बाबा हो, ताई माई अक्का भाऊ दादा, पोटभर जेवा, सावकार जेवा, जे लागेल ते मागून घ्या. आणि असं सगळ्यांना हात जोडत जोडत त्या पंक्तीमध्ये फिरत फिरत आले आणि सांगितलं देवा याच्यामध्ये दुर्जन एक पण नाही, तुमच्यामध्ये आणि यांच्यामध्ये काही फरकच नाही. मग हा जो फरक आहे, दुर्योधनाला एक पण सज्जन दिसत नाही आणि धर्मराजाला एक पण दुर्जन दिसत नाही, सगळं भगवंत रूप दिसतात, सगळं हरिरूप दिसतात, असं का हे का भेटलास? तर त्याला म्हणतात ना की अधिष्ठान दृष्टी, ज्ञानदृष्टी होती धर्मराजाकडे, परमात्माची जी काही त्याला दृष्टी म्हणतात की नाही उघडा घ्यारे आत्मसुख उघडा ज्ञानदृष्टी यावेळेच चावटी करू नका. तर अशा प्रकारे ज्यांची आत्मदृष्टी उघडलेली आहे ती मंडळी आणि अशा पद्धतीने कोणाच्याही कर्माकडे पाहत नाही, त्याच्या अधिष्ठानाकडे पाहत असत, अधिष्ठानाकडे. आणि म्हणून परमात्माबद्दल देवाबद्दल एक असतो एक दिशी भाव आणि एक असतो व्यापक भाव. मग एक दिशी म्हणजे काय? तर फोटो पुरता देव, मंदिरापुरता देव, तीर्थापुरता देव, आपल्यापुरता देव याला म्हणतात एक दिशी भाव. आणि व्यापक म्हणजे काय? की अर्जुना मी नसे ऐसा कमल छाव असे, परी प्राणीचे दैव कैसे जे ना दे कते माते. अर्जुना मी नाही अशी जागा शिल्लक नाही, असं ठिकाणच नाहीये, पण प्राण्यांचे दैव कैसे ज्यांना ते गती मानते, पण प्राणी दैवहीन आहे, मला पाहतच नाही. एवढा मी समोर असताना, एवढा मी व्यापक असताना मला ते पाहत नाही. गवळ्यांना कळतंय, गवळण सांगते तुकाराम महाराजांचा अभंग बघा, कहा पग डाल देखे अनेरा, देखे तो सब वही नाही घेरा. कि मी आता पाय कुठं ठेवू? चालत असताना पाय ठेवू, जिथं पाय ठेवायला जाते तिथे तो परमात्मा कानोबाच तो श्री हरीश तो श्रीकृष्ण दिसा दिसतो आहे. कहा पकडारो देखे आणेरा, पाठी तर तोच दिसतोय, देखे तो सब वहीने घेरा, सगळं त्यानेच व्यापलेलं आहे. हरिचिया दासा हरी दाही दिशा, भावे तैसा तैसा हरी. मग अशा प्रकारे संत महात्म्यांचा अनुभव आहे परमार्थामधला. आणि तुम्हाला आपल्याला सुद्धा असाच अनुभव घ्यायचा देवाबद्दल. आज सरकारनं, महाराष्ट्र सरकार, राज्य शासन, आषाढीची जी काही वारी आहे, आषाढी वारी दिंडी, त्याला परवानगी दिलेली नाही आणि ते योग्य आहे. एवढा मोठा समुदाय, 15-20 लाखाचा समुदाय
एकत्र करणं महाराष्ट्र सारख्या ठिकाणी हे बरोबर पण नाहीये. आणि म्हणून असं वारकरी मंडळीला असं समजू नये की माझी यासाठी वारी चुकली. तर मला पाप लागेल, माझ्यावर तो पांडुरंग परमात्मा खोपे. अहो मंडळी, पांडुरंग परमात्मा तुमच्यावर खोपायला एवढा आणि क्रोधिष्ठ नाहीये, तो कृपाळू आहे, त्याला सगळं करताय. पण आपण काय करायचं आहे की जो पंढरीचा पांडुरंग परमात्मा माऊलीने सांगितलं की विठ्ठल जडी स्थळी भरला हिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. हा जो विठ्ठल परमात्मा आहे माऊली म्हणतात की तो जडी स्थळी काष्टीपाशांनी बदलला आहे. मग तोच पांडुरंग परमात्मा आपण ज्या पद्धतीने पाहायला हरकत नाही. आणि असं जर आम्हाला तो दिसत असेल तर वारी चुकल्याचं खेद करणं हे अयोग्य आहे, खेद करण्याची गरज नाही. आणि म्हणून अशा प्रकारे आणि हळूहळू हळूहळू आणि तुम्हाला आपल्याला परमार्थामध्ये अशी म्हणजे वाटचाल करत असताना आपल्याला प्रगती करायची. आणि परमार्थामध्ये तीन गोष्टी सांगितल्या. काय? एक असते शास्त्र प्रचिती, एक असते गुरु प्रचिती आणि एक असते आत्म प्रचिती. म्हणजे शास्त्रात जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपला जो अनुभव आहे त्याला म्हणतात शास्त्र प्रचिती. सद्गुरु जे सांगतात त्या पद्धतीने आपल्याला अनुभव येणं त्याला म्हणतात गुरु प्रचिती. आणि आपल्याला जो अनुभव आला परमार्थामध्ये देवाबद्दलचा त्याला म्हणतात आत्मवृत्ती. आणि मग अशा पद्धतीने परमार्थामध्ये आपल्याला द्वैत जे आहे द्वैत द्वैत काढायचे, द्वैत ठेवायचे. द्वैत म्हणजे काय? देव वेगळा आणि मी वेगळा. देव तिकडे कुठे तरी मंदिरामध्ये आणि मी इकडे माझ्या गावाला, त्याला म्हणतात द्वैत, वेगळं वेगळं. आणि हे द्वैत माऊलीने हरिपाठामध्ये ते मान्य नाही म्हणे. माऊलीने सांगितलं की द्वैताची झालणी गुरुवीन ज्ञान का कायचे कीर्तन घडेल नाही. द्वैताचे झाडणे वाढवलं पाहिजे आणि सद्गुरु की द्वैताचे झाडणे करता द्वैत नाही ठेवत. देव तिकडं आणि आपण इकडं हे ते द्वैत आणि सद्गुरु ठेवत नाही. मग काय करतात? तू आणि मी हे काय देव पाहूयाशी गेलो, देव होणी बैस. देवाला पाहायला गेलो तर तुकोबाराय म्हणतात देव होण बैस. मग देव होणं म्हणजे काय? तर देवाचं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाशी सद्गुरूंच्या कृपेनं एक होण, तो मी आहे या बोधावर जुडून. जसं मला म्हणतात की नाही साधू बोध झाला तो विरोनी आठला ठाईच मुलाला अनुभव. आणि म्हणून पुढे भक्तीने धरलेले हाती मागे ज्ञान. मग भक्ती म्हणजे अशा प्रकार जे जे भेटे सर्व प्राणी मात्र भगवंत आहे ही भक्ती झाली. ज्ञान म्हणजे मी कोण आहे हे कळणं, याला ज्ञान म्हणतात. मी देह नाही, मी ते तत्व आहे, ते ब्रह्म मी आहे, हे ज्ञान झालं. आता तिसरं आहे वैराग्य. वैराग्य म्हणजे काय? अंगाला राख लावायची आणि घरदार सोडून द्यायचं, बाकापाला सोडून द्यायचा आणि कुठेतरी जंगलामध्ये जाऊन बसणं म्हणजे वैराग्य असा अर्थ नाही बाय. माऊली म्हणतात ज्ञानश्रीमध्ये दृष्टांत देऊन सांगतात की विषय रांधिली असं सोय, जरी जेवणाला ठाऊवी होय तरी तो ताटक सांडून जाय जियापरी, तैशी संसाराया समजता जाणीचे जाय अनित्यता, तै वैराग्य दौडीता पाठीला.
जस एखाद अपने जवळच्या मित्रांना म्हणा आपल्याला जेवणाचं आमंत्रण केलं, आपण आमंत्रण स्वीकारलं आणि जेवणासाठी गेलो, जेवायला बसलो, पंचकर्मचं ताट वाढलेलं आहे आणि जवळच एक मित्र आपल्या कानामध्ये येऊन त्याला सांगितलं की भाऊ मित्रा जीवू नकोस, या अन्नामध्ये विष आहे, हा पंचपक्वाचं जेवण आहे पण अन्नामध्ये विष आहे असं जर सांगितलं आपण जेवण करू ते खाऊ का? आपण नाही खाणार, त्या बाजूला करणार आपण. तस हजारा दृष्टांत तैसी संसार या समजता, अशा प्रकारे अर्जुन या समस्त जो काही संसार आहे हा अनित्य आहे हे जर कळालं ते वैराग्य दवलिता पाठीला आहे. वैराग्य आपण जरी म्हटलं ना माझ्या पाठीमागे येऊ नकोस तरी ते आपल्या पाठीमागे येणार का? तर हे सगळं अनित्य आहे हे कळालं म्हणून धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरणागी घा देवासी, सर्व मिथ्या आहे, सगळं अनित्य आहे हे जेव्हा कळतं आणि आपल्या याच्यामध्ये जेव्हा ते त्याची अंमलबजावणी होते जीवनामध्ये त्याला खऱ्या अर्थाने वैराग्य असं म्हणतो. वैराग्य वैराग्य तो त्याग, त्याग त्याला म्हणतो त्याग का अनित्य आहे म्हणून त्याग. आणि म्हणून भक्ती ज्ञान वैराग्य आणि धर्म, धर्म म्हणजे काय? धर्मामागे धर्म स्वस्वरूपी राहणे हाच स्वधर्म, ऐसे जाणे ते स्वर्म साधू लक्षण आपल्या स्वरूपामध्ये राहणे हा खरा आपला धर्म आहे. देहाचा निराश करणं हा आपला धर्म आहे. देहाशी आसक्त धरून राहणं हा आपला धर्म नाही, हा अधर्म आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आणि साधना करून जर आपण परमार्थ करत असेल, साधना करून नुसतं पाठन तर केलं, पांडित्य केलं त्याकडे सांगत बसलो तरी पण मंडळी जमणार नाही. बौद्ध केले पाठांतर आणि वर्म राहिले असे दूर, वर्म पण कळलं पाहिजे. मग वर्म कशाला म्हणतात? तर वर्म याचा अर्थ प्रचिती अनुभूती, नुसतं बोलणं नको, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा, आणिक नये माझ्या मन न होका पंडित शाणे. पांडित्य सांगणारे आहेत, शाणे आहेत, पण भक्तीचा जिव्हाळा परमार्थाचा जो काही जिव्हाळा तो जर कळला नसेल तर तुकोबाराय म्हणतात ते माझ्या मनाला आवडत नाही, पटत नाही. आणि म्हणून इथ परमार्थामध्ये साधू संतांच्या विचाराची त्यांच्या शिकवण्याची फार गरज आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळत आहे की परमार्थाचा जो काही अनुभव आहे तो माऊलींना आला, परमार्थिक अनुभव तुकाराम महाराजांना आला, नाथ महाराजांना आला. मग आपल्याला आपणही परमार्थ करतो ना, मग आपल्याला का नको याला अनुभव? आपल्याला येणारच नाही. तर मंडळी तो अनुभव तो साधू संतांनी घेतला की तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू आणि घ्यारे तरफडू, तुम्ही तरफडू नका. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका तरफडू, घ्यारे तुम्ही, अरे तरफडू नका, तरफडू नका, तुम्हाला पण मिळेल. आम्ही संत महात्मा तर तुम्हाला मिळेल आणि आम्ही म्हणतो आमच्यापर्यंत आलंच नाही, मग कसं काय जमेल हा विषय? गरज त्यांना बी होती, साधू संतांना गरज होती,
या जन्म मरणात तुम्ही पार होण्याची आणि तुम्हाला आपल्याला पण गरज आहे. किती वेळा जन्म यावे किती व्हावे भजीत मनवणी जीव भ्याला शरण गेला विठोबास. मग ह्या जन्म मरणातून पार होण्यासाठी तुम्हाला आपल्याला पण काहीतरी त्याच्यामध्ये हा विचार चांगल्या प्रकारे करायचा. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तीच झाली अंगे हरी. जशी वासना असे त्या पद्धतीने मरणाच्या वेळेला आणि मरणी जया जे आठवे तो त्याची गती ते पावे म्हणून सरास मरावे माते जिद्वा. अर्जुन मरणाच्या वेळेला आपल्या समोर जे काही येत असत ज्याची आठवण होत असते आणि त्या पद्धतीने आपल्याला ती गती अधोगती त्याच्यावर अवलंबून असते. जसं जणभरत राजा हरणीकर भाग गेला घाला तो घातला वासनेने. मग हा जो विचार आहे हा विचार तुम्हाला आपल्याला पण करायची गरज आहे. आपल्याला पण खात्री करायची आहे की जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी बहा आता मला जन्म मरण राहिलेलं नाही अशी खात्री आपल्याला पण करायची आहे. संतांनी केली खात्री हो आणि आपल्याला बी करायची करता येते. म्हणून माऊली म्हणतात की इथं भगवान परमात्मा सांगतात माऊलींच्या मुखातून की आमचा प्रकृती पलीकडील भाव अर्जुन आमचा जो भाव आहे तो जरी कल्पने विना लागशी पाहू कल्पना सुरू जरी तू पाहशी तरी मज माझी भूते येई वावो जे मी सर्व म्हणून हे भूत माझ्यामध्ये आहे किंवा भूतामध्ये मी आहे एवढंच नाही अर्जुन अरे सर्व मी हे सगळं मीच आहे सगळं मी जागा शिल्लक नाही. जस बाबा सांगायचे सच्चिदानंद श्रीपाद बाबा चव्हाण वटी की तुमच्या अंगावर कपडे आहे शर्ट धोतर फेटा चोळी पातळ आहे का कापूस आहे तर कापूस आहे. दिसायला शर्ट आहे दिसायला धोतर आहे दिसायला फेटा आहे दिसायला चोळी पातळ आहे पण अधिष्ठान कापूस. तस माई बापो दिसायला हे विश्व आहे दिसायला जग आहे दिसायला प्राणी मात्र आहे पण असायला मात्र परमात्मा. या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या उपाधीमध्ये आणि ओतपण चैतन्य भरलेलं आहे तो परमात्मा भरलेला आहे. संत महात्म्यांनी हा अनुभव घेतला आणि म्हणून परमार्थामधला अनुभव घेणं काही अवघड नाहीये. एकच विनंती आहे की सांगणारे मंडळींनी नुसतं सांगतच बसू नको बसू नये आपला जरा आपलं बी निरीक्षण करायला पाहिजे नाही तर मग जगा लोकांसंगे ब्रह्मज्ञ आणि आपण कोरड्या पाशां असं होतं का म्हण. आधी केले आणि मग सांगितले आपला परमार्थ असा पाहिजे. सांगणारी ऐकणारी जी मंडळी असते लाखपटीने लायक आहेत म्हणून लाखपटीने लायक सांगणारी जी मंडळी आहे त्यांच्या हातात आहे सगळे त्यांना आणि चांगल्या प्रकारे हा विषय समजून देणं हे त्यांच्या हातामध्ये. आणि अशा प्रकारे फक्त एक दिवशी भाव जो आहे तो आपण दूर करायचा आहे. पांडुरंग परमात्मा हा फक्त मंदिरापुरता नाहीये. पांडुरंग परमात्मा जर पाहिला तर हा अख्ख्या विश्वात भरलेला आहे आजही. आणि तो परमात्मा तुमच्या मागे पुढे चारी बाजूला हरिच्या दासा हरी दाही दिशा या दाही दिशामध्ये
तो होत पोत आणि बदलला. भक्त प्रल्हादाला जेव्हा हिरण्यकशिपूने विचारलं कोपोनिया पिता पुष्य प्रल्हादास सांग ऋषिकेशी कुठे मधला, तर प्रल्हाद सांगतो येरू मने काष्टी पाषाणी सकळी आणि आहे वनमाळी देते देते बाबा माझा वनमाळी माझा परमात्मा जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळ्या ठिकाणी बसलेला आहे. पाच वर्षाचा प्रल्हाद सांगतोय आपल्या वडिलांना हिरण्यकशिपू बोला ठासून सांगतोय की बाबा सगळ्या ठिकाणी बदलला आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळ्या ठिकाणी माझा पांडुरंग परमात्मा आहे. मग तुम्ही आपण अशी खात्री आपण नको कराल. त्याने लात मारली हिरण्यकशिपूने, खांबावरही लात मारली दुर्जने, स्तंभी नारायण खांबामध्ये आहे म्हटल्यानंतर तर सांगतात बाबा खांबामध्ये पण आहे, लात मारली आणि त्या खांबामधून नरसिंहरूपाने तो निर्गुण निराकार परमात्मा साकार होऊन आणि नरसिंहरूपाने तिथे प्रगट झाला. हिरण्यकशिपूचा वध केला, प्रल्हादाच रक्षण केलं आणि अशा पद्धतीने तोच विचार आजही तसाच आहे, आजही तसाच आहे, काही फरक नाहीये, काही फरक नाही. फक्त गोष्ट अशी आहे की रीत रीत समजून घ्यायचे परमार्थ. रीत जर कळाली ना, एकदा शाळेमध्ये जी मुलं आहेत विद्यार्थी जे असतात त्यांना गणित कसं सोडवायचं त्याची रीत तर समजून दिली ना, मग तुम्ही संख्या किती बी द्या म्हणजे रीत समजली त्याला तर ते गणित बरोबर तो सोडवणार. तसं परमार्थामध्ये रीत आहे आणि ती रीत एवढीच आहे की आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. भगवंताचं नामस्मरण करणं, भगवंताला शरण जाणं, जो होय माझं अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या नागी शरणागता शरण्य मीच आहे. अजून जो मला अनन्य भावाने शरण येतो आणि त्याचं जन्म मरण मी निवारण करतो, त्याचा मी उद्धार करतो, त्याला मी जवळ करतो, थोडं सांगितलेलं आहे. आणि म्हणून एकच विनंती आहे की देह जाईल जाईल याशी काळोबा खाईल. आयुष्य भविष्य आपल्या हातामध्ये नाही, कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. म्हणून हा देह ठेवायच्या आत आपलं जे काही अधिष्ठान आहे, जिथून आपण आलो, जे आत्मतत्वातून आपण आलो, तिथे आपल्याला एक होऊन जायचं आहे, त्या भगवंताची प्राप्ती करायची आहे, त्या भगवंताच्या स्वरूपामध्ये एक होऊन जायचं आहे. आणि एक दृष्टीने जर पाहिलं तर भगवान परमात्मा हा अनादिकालापासून आहे तसाच आहे, देव अनादिकालापासून आहे तसाच आहे. म्हणून देवाची प्राप्ती करण्यासाठी जर परमार्थ करतोय आपण असं पण म्हणता येणार नाही. परमार्थ जो करायचा आहे तो आमचं जे दुःख आहे ते दुःख घालवण्यासाठी आणि सुखाच्या प्राप्तीसाठी आत्मसुखासाठी परमार्थ करायचं. आपलं जीवन धन्य व्हावं, आपण सुखी व्हावं एवढ्या करता परमार्थ आहे. देव तयार आहे, आपल्या जन्माच्या आधीपासून तो या विश्वामध्ये बदललाच आहे, अनादिकालापासून तो आहे तसाच. आणि म्हणून हा जो विचार आहे माऊलींचा भगवंताचा की आमचा प्रकृती पलीकडील भावो तरी कल्पनेन लागशी पाहो तरी मज माझी भूते ही वाहो जे मी सर्व म्हणू. भगवंत सांगायचंय की मी हे सर्व जे आहे अर्जुन हे सर्व मीच आहे. आणि अशा पद्धतीची जी काही प्रगती आहे परमार्थामध्ये
ती आपल्याला करायची आहे. एक दिशी भाव हळूहळू हळूहळू बाजूला करायचा आहे आणि व्यापक भावामध्ये आपल्याला यायचं आहे. हे सगळं तोच आहे आणि माझा आदेशांक पण तोच आहे, मी बी तोच आहे. बघा मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकच भोंगड पांघरू हरी. केवढी संतांनी केवढी अनुभूती घेतली, केवढा विचार सांगून ठेवला. आणि म्हणून बरोबर भजन करू नका ही नाचायची एकच घाई. वरवरचा परमार्थ नको आहे आपल्याला. एक अंतरंगाचा परमार्थ असतो आणि एक बहिरंगाचा परमार्थ असतो. मग आपल्याला बहिरंगाचा परमार्थ नाही करायचा. कशाकरता करायचा बहिरंगाचा? दिखाव. बहिरंग म्हणजे दाखवण्याला, दाखवण्यासाठी परमार्थ. दांभिक परमार्थ आपल्याला जो करायचा तो अंतरंगाचा परमार्थ करायचा. ठाईच पैसोनी करा एक चित्त आवडी आनंद अळवा. एका ठिकाणी बसून भगवंताचं चिंतन करायचं, आशासाधिक भाव होतात का? आणि त्या आशासाधिक भावामध्ये फार मोठा आनंद आहे आणि तो आनंद घ्यायचा आहे. आणि त्याच्यापेक्षा मोठा आनंद जर पाहिला त्याच्या पुढे जाऊन, तर भगवंताच्या प्राप्तीचा आनंद सगळ्यात मोठा आहे. आत्मसुखाचा आनंद सगळ्यात मोठा आहे. अखंड आनंद म्हणतात ना, अखंड आनंद, अखंड आनंदापर्यंत आपल्याला जायचं. आणि म्हणून अशा प्रकारे आनंदाच्या डोही आनंदी तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे आपण हे समजून घ्यायचं आहे आणि समाजापुढेही तो विषय मांडायचा आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी शरीराला आहेत आणि म्हणून कोरोनाची जी काही महामारी आहे काळजी घ्यायची आपल्याला, पण घाबरायचं नाही. मृत्यूला घाबरायचं नाही. जो खराब अडकत असतो ना तो मृत्यूला नाही घाबरत. जन्म द्यायला, मृत्यू द्यायला आहे, माधारपण द्यायला आहे, आधारपण द्यायला आहे. पण आपला अधिष्ठान जर कळालं आपल्याला की मी देह नाही, मी चैतन्य आहे, तर ही जी भीती आहे ना सगळी, ही सगळी निघून जाते. आणि अशा प्रकारे एवढा राईट पाय परमार्थ संत महात्म्यांनी सांगितलं आणि त्या पद्धतीचा आपला हा विचार करून आणि हा विषय आपण आपणच समजून घ्यायचा आहे आणि जगासमोर तो विषय मांडायचा आहे. आप कले त्याची कोण बढाई, आवरण को बोलो नाम धराई. आपण तरलो याच्यामध्ये नवल नाही, ज्यांना हा विषय समजून द्यायचा आहे म्हणून. आणि या पद्धतीने माऊलींचं जे काही मनोगत आहे का, माऊलींना एक दिशी परमात्मा मान्य नाही, माऊलींना परमात्मा हा व्यापक आहे हे सांगायचं आहे का? आणि आपण जर आयुष्यभर एक दिशी जर देव मानत बसलो तर हा विषय जो आहे ज्ञानेश्वरी जी आहे हे आपल्याला कळणार नाही, समजणार नाही. आणि म्हणून नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओवी अनुभवावी म्हणतात, वाचावी म्हटलं त्यांनी. मग अनुभवा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरीचा आपला अनुभव घ्यायचा आहे, वाचायची पण आहे आणि अनुभव पण घ्यायचा आहे. आणि तो अनुभव आज पण येतो, हो आज पण येतो. फक्त रीतीने जायचं आहे आणि तसं संत महात्मा सांगतात की नाही, हळूहळू चला आणि कोणी कोणाशी न बोला. मग हळूहळू म्हणजे काय, तर विचारानं चला, समजुतीनं चला, रीतीने चला. आणि
मग हा विषय मला आपल्याला समजेल आणि असा हा विषय आहे. तर अशा प्रकारे शाली मंडळी ही पहिली मूवी आपल्याकडे वाचली आणि त्या पद्धतीने प्राधान्या पद्धतीने मुडक मार्क जे काही आपल्या पुढे मांडायचा प्रयत्न केला तर चांगल्या जर काही गोष्टी घेण्यासारख्या असतील त्याचा विचार करा आणि अयोग्य असेल त्याचा त्याग करा. पण विषय हाच आहे की माऊलीला जे काही सांगायचं आहे त्या पद्धतीने आपला परमार्थ पाहिजे, संतांना जे सांगायचं आहे तसा आपला परमार्थ पाहिजे आहे. भगवान परमात्मा दयाघन आहे, तुमचा आमचा तो मागे पुढे वाढवून सांभाळ करणारा आहे. तर याच्यावर विश्वास ठेवा, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवार आहे. म्हणून कोणासमोर हात पसरायची वेळ येऊ देऊ नका. भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजीरवाने ऐशी अशी नारायण आणि उपेक्षीचे सर्व त्याची भगवान परमात्मा आणि त्याचा त्याग करतो. म्हणून भगवंताच्या कृपेवर विश्वास ठेवायचा आहे आणि आपण जर विश्वास ठेवला तर निश्चित तुमचा आमचा सांभाळ तो करणार. आणि म्हणून अशा पद्धतीने हा विचार माऊलींनी मांडलेला आहे की अर्जुना समजूत जी आहे ते समजूत जो काही तुझ्या समोर मी आता इथं उभा आहे त्याचं मी सारथ्य करतो आहे एवढ्या पुरतं मला म्हणू नकोस. तर जे काही सगळं जे काही दिसत जे आहे हे जे काही विश्व दिसत आहे हे जगत दिसत आहे हे अर्जुना मीच आहे. अशा पद्धतीने तुझा अनुभव कर जे मी सर्व म्हणून आमचा प्रकृती पलीकडील भावो जरी कल्पनेने लागशी पाहो तरी मज माझी होते हे वाहू जे मी सर्व म्हणून. अशा पद्धतीचा विचार माऊलींनी आणि हा तुमच्या आमच्या पुढे या वयूतून मांडलेला आहे. आणि म्हणून सगुणही तोच आहे आणि निर्गुणही तोच आहे, एकदिशी तोच आहे आणि व्यापकही तोच आहे. अशी आपली अनुभूती परिचिती ही आपल्याला आणि वाढवत वाढवत जायचं आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद. तेव्हा माऊली म्हणतात की तुला सगुण म्हणू की निर्गुण म्हणू, तर देवा सगुणही तूच आहेस आणि निर्गुणही तूच आहेस. तर अशा प्रकारे आणि हा परमात्मा दृश्य आहे अदृश्य आहे, तुझ्या दृश्य म्हणू की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एक गोविंद रे, तुझं स्थूळ म्हणू की सूक्ष्म रे, स्थूळ सूक्ष्म एक गोविंद रे. अनुमानेन अनुमानेन श्रुती नेती नेती म्हणते गोविंद. आणि म्हणून भगवान परमात्मा सगुणही तोच निर्गुणही तोच. त्याचा अर्थ त्याचे दिसत जे सगळं विश्व जे दिसत आहे हे निर्गुण आहे आणि ज्या सत्तेने दिसत आहे जे आत्मसत्तेने हे विश्व दिसत आहे ते निर्गुण तत्व आहे. आणि असा हा विचार तुम्हाला आपल्याला समजून घ्यायचा आणि समजून घेणं अवघड नाही. बरीच मंडळी सांगते महाराज की परमार्थ फार अवघड आहे, परमार्थाची अनुभूती घेणं फार अवघड आहे, ते तुम्हाला आपल्याला जमणार नाही, प्रपंच करणाऱ्याला ते फार जड जाईल. पण संत कृपा जर असेल तर अवघड नाही, सोपं आहे. तुला म्हणले सोपे आहे सर्वांनी शाना तो धनी घेतोय सोपं आहे. परमार्थ अहो अवघड जर असेल तर मग संत महात्म्यांनी तुम्हाला आपल्याला सांगितलं असतं का शाना?
देखिए मनुष्य जात सकल स्वभावतांची भाषा नसेल झाले असे केवळ माझ्या ठाई परी ज्ञाने विन नसेले म्हणून बुद्धी भेदाशी आले आणि कल्पू नये ते कल्पू लागले अनेकत्व तर अशा प्रकारे आणि हा विचार भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं माऊलीने तुम्हाला आपल्याला सांगितलं निमित्त अर्जुनाचं होतं अर्जुनाने व्याचे गीता प्रकाशन श्रीराजे संसारा एवढे थोडं होते फ्री दिले जगाचे सगळं जगासाठी सांगितलं झालेली सेवा सद्गुरूच्या कृपेने अर्पण करून माऊलीच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकनाथ महाराज की जय सब संतों की जय सद्गुरुनाथ महाराज किदानंद श्रीपाद बाबा महाराज किदानंद रामदास बाबा महाराज किदानंद महाराज